देवाच्या कृपेन माझे नॉमिनेशन इज बीन ॲक्सेप्टेड. ओके, टीएमसी पार्टींची माका ही ऑपॉर्च्युनिटी दिली हा एज अ यूथ टू रिप्रेझेंट दाबोलीम कॉन्स्टिट्युएंसी. हा देवाच्या मनातल्यान देव बरें करूं म्हणटा तांकां. फुडें पळयता जाल्यार सी युथाक कितें जाय पडटा, सो दॅट ऑल पेन आय नो इट. अगर तूं दाबोलीम कॉन्स्टिट्युएंसी पळयता एन अनएम्प्लॉयमेंट इज द मेजर इश्यू. ओके, सेम वे गार्बेज इज द मेजर इश्यू. तशेंच पळयता जाल्यार सिवरेज लायन, ओके, एन्ड वॉटर कनेक्शन जे लोक रडटा अक्षरशा दोनांक सकाळ फुडें उठोन भरता तांकां कामां वचोंक मेळना. सो दोज ऑल प्रॉब्लम्स आय नो इट पर्सनली बिकॉज आय बिलोंग टू दॅट कॉन्स्टिट्युएंसी. आनी त्या वाठारासून येता ज्या वाठारान म्हाकाय स्वता प्रॉब्लम क्रिएट जाता, फेस जाता. सो हे चिंतून टीएमसीन म्हाका एक संदी दिल्ली आसा, सो दॅट की आय वील वर्क फॉर नॉट ओनली फॉर मी एज वेल एज माय दाबोलीम कॉन्स्टिट्युएंसी एज सच. कित्याक हो म्हाजो पेन म्हणून हांव फुडें वयतलो. जितले बी प्रॉब्लम्स आसा ते प्रॉब्लम्स प्रायोरिटीचेर सॉल्व करपाचो हो म्हाजो विजन आसा. सिमिलरली मॅनिफेस्टोन हांव खुबशे कितें पॉयंट्स घातलेले आसा जे लोकां कडेन विचारून केलेले आसा. सो दॅट वन्स थिंग इज फायनलायज मागीर हांव तो मॅनिफेस्टो घेवन घरघरान वयतलो, लोकां कडेन मेळतलो आनी मागतलो की बा प्रॉब्लम्स जे तुका फेस जाता म्हाकाय फेस जाता. सो लेट्स बी कम टुगेदर आनी एक संदी दिवची म्हाका एज अ यूथ. कित्याक सगळे ऑपोनंट पळयता वेदर इट्स अ बीजेपी जाल्यार लोक इतलेले आसा अक्षरशा. काँग्रेस सांगपाची गरज ना, शिफ्टींग द एमएलएज म्हणटा पळय त्या प्रमाणे आनी उरल्या कोण कांयच ना. सो दीस इज ओनली ऑपॉर्च्युनिटी जी ह्या फावटी गोवान येयल्ली आसा दोन फुलांचो काळ, गोंयची नवी सकाळ. एन्ड सेम वे अ यूथ इज रिप्रेझेंटिंग दाबोलीम कॉन्स्टिट्युएंसी. लोकां कडेन मागता की कम टुगेदर, अ स्मॉल गिव अ स्मॉल चान्स टू मी एन्ड सी वॉट डिफरन्स आय कॅन मेक इन दाबोलीम कॉन्स्टिट्युएंसी.